सध्या जगात इस्रायल या देशाची खूप चर्चा सुरू आहे. जगात याच देशावरून सध्या दोन गट पडले आहेत. एक इस्रायलच्या समानार्थ आहे तर दुसरा गट हा या देशाच्या विरोधात आहे. आताच्या घडीला चाललेल्या इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात बळजबरीने उडी मारलेल्या हिजबुल्लाला चांगलंच माघात पडलं आहे. हिजबुल्ला ही पश्चिम आशियाच्या लेबनॉन देशामधील एक अतिरेकी संघटना आहे आणि एक राजकीय पक्ष सुद्धा आहे, ज्याची स्थापना 1982 साली इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर करण्यात आली होती. दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखाली फिलिस्तीनी अतिरेक्यांनी गाझापट्टीतून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात हल्ले चालू केले होते. इस्रायल हा एक छोटासा देश आहे ज्याचे क्षेत्रफळ आपल्या भारतातील मिझोराम राज्य इतकेच आहे. सुमारे 150 जास्त इस्रायल हे आपल्या भारतात बसतील इतका छोटा देश आहे हा इस्रायल. 14 मे 1948 रोजी इस्रायल हा देश जगाच्या नकाशावरती अस्तित्वात आला. आज सुमारे 76 वर्ष पूर्ण झाली आहेत. या देशात ज्यू धर्माचे लोक सर्वाधिक प्रमाणात राहतात. ज्या भूमीवर इस्रायल देश बनवण्यात आला तेथे आधीपासूनच ज्यू आणि पॅलेस्टिनियनमध्ये वाद सुरू होता. इस्रायलला जरी आजच्या घडीला अमेरिका आणि इतर युरोपियन देशाचे समर्थन असले तरी मात्र मुस्लिम राष्ट्रांचा त्याला तीव्र विरोध आहे आणि याच विरोधामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात वादाची ठिणगी पडतच असते. आत्ताच्या चालू युद्धाच्या दरम्यान झालेल्या पेजर स्फोटातून याचा अंदाज आपण लावू शकतो. दिनांक 17 आणि 18 सप्टेंबरला इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉन आणि सिरियामध्ये हिजबुल्लाच्या वापरासाठी असणाऱ्या हजारो हँडल पेजर आणि शिकडो वॉकीटाकी एकाच वेळी फुटल्या. 22 सप्टेंबरपर्यंत या हल्ल्यात 42 लोकांचा मृत्यू झाला होता तर 3000 जास्त लोक यात जखमी झाले होते. यात विशेषतः हिजबुल्लाचे सैनिक आणि अधिकारी यांचा समावेश होता. पेजर हे एक रेडिओप्रमाणे असणारे एक यंत्र आहे जे की वॉकीटॉकी प्रमाणे काम करत असते आणि या पेजरला सहजासहजी हॅक करता येत नाही. त्यामुळे हिजबुल्लाचे अतिरेकी आणि अधिकारी यांच्यात होणारे संवाद हे इस्रायलला न समजावे त्याकरता पेजर वापरायचे. हे पेजर मोबाईलप्रमाणेच काम करतात पण त्यांना कुणीही ट्रेस करू शकत नाही. आणि जर हिजबुल्लाचे अधिकारी संदेशवहनासाठी मोबाईलचा वापर करू लागले तर इस्रायल त्यांची लोकेशन काढून त्यांच्यावर ड्रोनने हमला करायचा. त्यामुळे देखील हे लोक पेजर वापरायचे. आता हे पेजर बनवणारी कंपनी आहे तैवानची, नाव आहे गोल्ड अपोलो आणि याच कंपनीच्या पेजरचा विस्फोट झाला आहे. आपण याच गोष्टीवरून इस्रायलची ताकद ओळखायला हवी आणि या पेजर हल्ल्यासारख्या असंख्य घटना घडून आणणारी इस्रायलची गुप्तचर संघटना मोसाद इचा खाराचा वाटा आहे. मोसाद हे इस्रायलची गुप्तचर संघटना आहे. गुप्त माहिती गोळा करणे, गुप्त कारवाया करणे आणि साम दाम दंडभेदनुसार आतंकवाद्यांचा खात्मा करणे या संस्थेचे काम असते. मोसाद जरी एका छोट्या देशाची गुप्तचर संघटना असली तरी तिची ख्याती मात्र जगभर प्रसिद्ध आहे. या मोसादचा संचालक थेट आणि फक्त पंतप्रधानांनाच उत्तर देतो. त्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला त्याला उत्तर देण्याची गरज नसते. आतापर्यंत असंख्य वेळा इस्रायलने हिजबुल्लाला त्याच्या घरात घुसून मारले आहे. हिजबुल्लाने कितीही दहशतवादी कारवाया केल्या तरी देखील इस्रायल त्यांना सामोरे जाण्याची ताकद ठेवतो.